महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सिद्धी. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणोबा डेव्हलपर्स. गत काही दिवसांपासून विविध वक्तव्यांनी महाराष्ट्रभर चर्चेत असणारे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या इनोव्हा गाडीवर पेट्रोल टाकून त्याचा स्फोट घडवून त्याच्या एकूणच घरावर भ्याड हल्ल्याचा प्रयत्न आज मंगळवार 26 मे रोजी भल्या पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडलाय. आमदार संजय गायकवाड हे मुंबईला गेले होते. रात्री 1:30 ते घरी परत आले. त्यानंतर 3 वाजेच्या सुमारास 2 अज्ञात व्यक्तींनी 2-व्हीलरवर येऊन म्हाणाची पेट्रोलची टँक जिथे असते त्या ठिकाणी पेट्रोल टाकून इनोव्हा गाडी पेटवून दिली. त्याच्या पुढे मागे 4 ते 5 गाड्या उभ्या होत्या. एक गाडी पेटली असता ती सर्व वाहने पेटतील जातील व घर क्षतिग्रस्त होऊन गायकवाड परिवाराला इजा पोहोचविण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला गेल्याचा आरोप होत आहे. दरम्यान हा हल्ला करतेवेळी या परिसरातील विद्युत पुरवठा हल्लेखोरांनी तोडला होता असाही कयास व्यक्त होत आहे. या घटनेच्या चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सकाळी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी शोध सुरू केला आहे. या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला असून ही घटना जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही गंभीरतेने घेतली आहे. घटना कशा केव्हा झाली काय? काल रात्री मी मुंबईहून 1:30 परतलो. तर ही सगळी स्ट्रीट लाईट जी आहे ती चालू होती आणि मी थोडंफार झोपलो आणि नंतर या गाडीने अचानकपणे सेन्सरचा आवाज त्या ठिकाणी आला. सगळे धावत आले तर तोपर्यंत या गाडीवर पेट्रोल टाकून बरोबर ह्या जे डिझेलची टाकी त्या तोंडावर पेट्रोल टाकून त्याचा उद्देश गाडी जाऊन तो ब्लास्ट झाला पाहिजे. आणि या ब्लास्टिंगमध्ये म्हणजे मागे पण गाडी पुढे पण गाडी आणि सबर पण असे 5-6 गाड्या आणि 8-10 मोटरसायकल या ठिकाणच्या आहेत आणि घराला पण आग लागली पाहिजे असा भ्याड हल्ला करायचा त्यांनी प्रयत्न केला असेल. आणि पूर्वनियोजित हा कट असू शकतो की लाईन बंद करायची आणि बरोबर मी बुलढाण्यामध्ये नाही आहे मुंबईला ही देखील त्यांनी मागे केली असणार आणि मग त्यांनी हा जो पोलीस प्रकार केला. सन्माननीय SP साहेब गृहमंत्री यांच्याशी सर्वांशी बोलणं झालं आहे. सर्व पोलिसांनी सगळी पाहणी केली. डॉग स्क्वॉड पण या ठिकाणी येऊन गेलं आहे आणि ते सर्व शोध घेतात आहे आणि आमची पण टीम त्या ठिकाणी शोध घेत आहे. लवकरच तो जो कोणी असेल ज्याने हा हे भ्याडा प्रकार केला तो पोलिसांच्या हाती येईल. याच्यामागचा उद्देश काय असू शकतो? म्हणजे काय जो माझा रोखठोक काम करण्याचा स्वभाव आहे जे खरं बोलण्याचा स्वभाव आहे काही ना पटलं नसेल किंवा जे मी आज धडक्याने जे काम करून राहिले माझ्या मतदारसंघामध्ये की जे कोणाला 50 वर्षात जमलं नाही ही त्याची जलिशेष शकते. पण मला त्याला जे कोणी असतील त्यांना सांगायचं की परिवाराशी काय खेळतात? मी छापी ठेवून घ्याय ना समोर लेकरा परिवाराच्या हा घराच्या घरापर्यंत पोहोचायची काय गरज आहे? खुल्याम बोलवा कुठे येतो मी? हे काय भ्याड हल्ले करता इजड्यासारखे? ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, बुलढाणा. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.